विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक पक्षी अभयारण्य आहेत. त्यापैकी आपल्याला मारढोक पक्षी अभयारण्य, त्यानंतर रोहित पक्षी अभयारण्य आणि मोराची चिंचोली या तीन अभयारण्यांविषयी माहिती मिळवायची. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात ब्रिटिशकालीन धरणामुळे चांद नदीवर मायणी हा तलाव तयार झाला आहे आणि या तलावामध्ये उत्तर आशियातून सायबेरिया या देशातील रोहित पक्षी असतात. ते स्थलांतर करत या धरणामध्ये येतात आणि या धरणामध्ये ते अंडे घालतात आणि त्यांची पिल्ल मोठी झाल्यानंतर ते परत जातात. पाणी कमी झाल्यामुळे गावकऱ्यांनी मागणी केली की या तलावात पाणी सोडण्यात यावं आणि या तलावात पाणी सोडण्यात आलं आणि त्यामुळे या ठिकाणी पक्ष्यांचे अभयारण्य तयार झाले आहे. मारडोक हे पक्षी मोठे वजनदार पक्षी आणि त्यांच्या डौलदार चालीबद्दल प्रसिद्ध आहे. गवताळ प्रदेशातील माळरानावर अधिवास असणारे हे पक्षी कीटक खातात आणि पिकांचे कीटकांपासून रक्षण करतात, म्हणून ते शेतकऱ्यांचे मित्र म्हणून ओळखले जातात. अंड्यांसाठी त्यांची शिकार केल्यामुळे त्यांची संख्या घटत चालली आहे. मात्र आता महाराष्ट्र शासनाने नानदचे अभयारण्य म्हणजे नानदचे क्षेत्र हे माळढोक पक्षी अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. या ठिकाणी हरणे देखील मोठ्या प्रमाणावर आढळतात. विद्यार्थी मित्रांनो, पुणे येथे मोराची चिंचोली हे पुणे नगर महामार्गावर पुण्यापासून 50 किलोमीटर असलेले गाव मोराची चिंचोली म्हणून प्रसिद्ध आहे. या गावामध्ये चिंचेची खूप सारी झाडं आहेत आणि या चिंचेची झाडांची पूर्वापारपासून काळजी घेतल्यामुळे या ठिकाणी मोरांना राहण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. सुमारे 2500 मोर या गावामध्ये असल्याचे आपल्याला आढळून येते, म्हणून या गावाला नाव मोराची चिंचोली असे पडले आहे.